नॉन इन्फेक्शियस डिसीजेज. नेक्स्ट बीट फ्रॉम द टॉपिक हेल्थ एंड डिसीजेस. तो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय या ठिकाणी लक्ष द्या. व्हाट आर द नॉन इन्फेक्शियस डिसीजेस? डिसीजेस विच डू नॉट अकर थ्रू इन्फेक्शन्स एंड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सच डिसीजेस अराईज इन द ह्युमन बॉडी इट्सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. तर विद्यार्थ्यांनो, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय की जे डिसीजेस ड्यू टू इन्फेक्शन, थ्रू इन्फेक्शन किंवा थ्रू बॉडी कॉन्टॅक्ट जे होत नाहीत किंवा ज्यांचं स्प्रेड होत नाही त्यांना आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असे म्हणतो. आणि त्याचबरोबर हे जे डिसीजेस होतात इट इज ड्यू टू सर्टन रिझन. ह्युमन बॉडीमध्ये जर काही फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल काही प्रोसेसेसमध्ये जर डिस्टर्बन्स निर्माण झाला तर अशा पद्धतीचे डिसीजेस होतात. दॅट मीन्स सच डिसीजेस अराईज इन द ह्युमन बॉडी इट्सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. आता सगळ्यात पहिला जो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे कॅन्सर. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय की आपली बॉडी ही सेल्सने तयार झालेली असते. आपलीच बॉडी नाही तर इवन ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. सो अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. जर सेल्सची अनकंट्रोल्ड ग्रोथ होते आणि ॲबनॉर्मली सेलची ग्रोथ झाली तर कॅन्सर होत असतो. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्युमर. मग असे जे काही ॲबनॉर्मल सेल ग्रोथ झालेली आहे ज्याला आपण कॅन्सरस सेल्स म्हणतो, या कॅन्सरस सेल्सचा जो ग्रुप किंवा लंप ऑफ कॅन्सरस सेल्स आहे ज्या ठिकाणी या सेल्स एकत्र येतात, ग्रुप तयार करतात, त्याला मॅलिग्नंट ट्युमर असं म्हटलं जातं. कॅन्सर कॅन अकर इन व्हेरियस ऑर्गन लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन, टिश्यू लाईक ब्लड. तर हा जो कॅन्सर आहे हा वेगवेगळ्या ऑर्गन्सला होऊ शकतो, जसे लंग्स आहे, माउथ आहे, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन, टिश्यू लाईक ब्लड, एक्सेट्रा. रिझन्स, व्हॉट आर द रिझन्स फॉर कॅन्सर? कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, दीज आर द मेन रिझन्स ऑफ द कॅन्सर. जर कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा यांसारख्या गोष्टी खाण्याचं जर व्यसन असेल तर कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. मॉडर्न डायग्नॉस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. व्हेरियस टेक्निक्स लाईक सी टी स्कॅन, एम आर आय स्कॅन, मॅमोग्राफी, बायोस्पी आर यूज्ड इन द डायग्नॉसिस ऑफ कॅन्सर. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर अल्सो फॉलोड. तर विद्यार्थ्यांनो, सध्याच्या काळामध्ये सम ट्रीटमेंट्स, सम मॉडर्न ट्रीटमेंट्स आर अवेलेबल फॉर करेक्ट डायग्नॉसिस ऑफ द कॅन्सर. आता त्यामध्ये आहे सी टी स्कॅन, एम आर आय स्कॅन, मॅमोग्राफी, बायोस्पी, ऑल दीज आर द मॉडर्न टेक्निक्स आर यूज्ड फॉर डायग्नॉझिंग कॅन्सर. त्याचबरोबर काही कन्व्हेन्शनल मेथड्सद्वारे, म्हणजे काही ज्या पारंपरिक मेथड्स आहेत त्या मेथड्सद्वारेसुद्धा कॅन्सर कंट्रोल करण्यासाठी किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी या मेथडचा उपयोग होतो. त्यामध्ये आहे किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी आणि मॉडर्न टेक्निक्समध्ये रोबोटिक, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर अल्सो फॉलोड. देन नेक्स्ट विट रिझन्स फॉर द कॅन्सरमध्ये सिअर. कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट फ्रूट्स, लिफी व्हेजिटेबल्स इन द फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटी मे अल्सो बी रिझन. तर कॅन्सर होण्यामागे जे मेन कारण आहे त्यामध्ये आहे टोबॅको, गुटखा कन्झम्पशन, स्मोकिंग झालं, सिगारेट ओढणं झालं, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट, जर लिफी फ्रूट व्हेजिटेबल्स जर तुमच्या आहारात नसतील तर सुद्धा इट लीड्स टू द कॅन्सर, ॲज वेल ॲज द एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ दी जंक फूड जस्ट लाईक पिझ्झा, बर्गर एक्सेट्रा आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स बिहाइंड द कॅन्सर. त्याचबरोबर एक रिझन दिलेला आहे की हेरिडिटी मे अल्सो बी रिझन. हेरिडिटी हा सुद्धा रिझन असू शकतो. देन व्हॉट आर द सिम्प्टम्स असोसिएटेड विथ कॅन्सर? फर्स्ट, तर ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, क्रोनिक कफ, हॉर्स वाईज, डिफिकल्टी इन सॉलोइंग, ऑल दीज आर द
प्रॉमिनंट सिम्टम्स ऑफ द कैंसर, त्याचबरोबर इनक्युरेबल स्कार्स अँड इन्फ्लेमेशन, लम्स इन द ब्रेस्ट अँड अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, वजन खूप कमी होणं, घट होणं हा सुद्धा कॅन्सरचा एक प्रमुख सिम्टम आहे. त्यानंतर अल्वेज रिमेंबर, सी हियर, अल्वेज रिमेंबरमध्ये काय दिलं, कंट्रोल डायट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ द कॅन्सर्स, फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ द मॉडर्न ट्रीटमेंट मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. आता कंट्रोल डायट, वेल बॅलेन्स्ड फूड डायट कंटेनिंग फ्रूट्स अँड लिफी वेजिटेबल्स, दिस हेल्प्स टू प्रिव्हेंट द सम टाईप्स ऑफ द कॅन्सर. त्याचबरोबर फिजिकल एक्झरसाइजसुद्धा महत्त्वाची आहे आणि काही मॉडर्न ट्रीटमेंट, दीज आर ऑल्सो मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको, च्युईंग, स्मोकिंग एक्सेट्रा. तर काही ज्या ॲडिक्शन असतात, टोबॅको त्याचबरोबर स्मोकिंग करणे, टोबॅको खाणे, गुटखा खाणे, तर या सगळ्या वाईट व्यसनांमुळे सुद्धा कॅन्सर होत असतो. त्याच्यामुळे शक्यतो ही सगळे ॲडिक्शन ही आपण टाळली पाहिजे, अवॉइड इट.